नंदुरबार जिल्ह्यात पावसाने उलकावणी दिली असल्याने शेतकरी अवालदिल झालेले दिसत असून जवळजवळ 1.5 महिना पावसाने दडी मारल्याने शेवटी सेगवा गावातील शेतकऱ्यांनी खांडबारा सेगवा गावात पावसासाठी पारंपरिक पद्धतीने ग्रामदेवतेला साकडे घातले। पावसाळा आला म्हणून लोकांनी शेतात पेरणी करून दिली, परंतु पावसाने उलकावणी देत दडी मारली आहे। पिकांनी माना टाकल्या व बळीराजा संकटात आलाय। जेव्हा पाऊस पडत नाही तेव्हा आदिवासी लोक गावागावात पावसाच्या देवता काल्यामेघ व राणीकाजर यहाच्या ठाणकाची पूजा करतात, त्याला बारवाहा निघणे असे सांगतात, म्हणजे गावाच्या बाहेर निघून जातात, बाहेरच चुली पेटवून बाहेरच संसार थाटतात व प्रकृती देवता निसर्ग देवताला आकाशाला म्हणजे काल्यामेघ या देवाला वादळाला विनवणी करतात की पाणी दे, काय दगड होऊन बसलाय, पाजर फोड अशी विनवणी करतात। ढोल वाजवून गीत म्हणून राजी करतात। गावाच्या जवळच्या नदीवर किंवा ओढ्यावर जाऊन पूजा केली जाते व पाण्यातील जीव बेडूक मासे यांनाही प्रार्थना केली जाते व कडशी हंड्यात पाणी भरून गावात आणले जाते व ग्रामदेवतांना साकडे केले जाते। गावाच्या पुजाऱ्यामार्फत व समस्त गावकरीमार्फत प्रार्थना केली जाते। भारत हा कृषीप्रधान देश आहे व पाण्यावरच शेत व सर्व जीवसृष्टी टिकून आहे, म्हणून पावसासाठी निसर्ग देवतेला साकडे घालण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, शबीर कुरैशी, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर। अगले मुझे पहले वो रहे मुझे जुने जो अगला दया था जून महीना में पाई चालू जो हमें जुलाई महीना आई गो लोकाय पॉइंट दवा थोड़ा पाई पड़ल लोकाय पॉइंट दवा तो लोग अगले लोग पाई ना आलो जमते मारे हमें निक जाए के खेता गोटा पो या जुआ है कपच है तो हम कमोई चले हाँ आम हेजवा गाँव वती से आम बारवा है मुझे देवान नमस्कार के निगया काली काली में देव है रानी काजली माता है क्या प्रार्थना के राखी निगया कि मारी मारी पाई पड़ आने आम जो बड़ी राजा है तिहाँ ने कहते बीजे खेता तो यहाँ जो हर रीते पका लीजिए आने तिहाँ हर रीते अगला मुझे कौन बा कहीं चलान से यह खतरा मानी गया से रानी काजली माता अन काली में गल आम उत्ती प्रार्थना है कि मारे आने अकल करूँ दी मारी मारी पाई आवर और अपन मंदिर पर जिलो ये पाई आवी भरी उठे थैंक यू जमा देवाचार्य प्रार्थना है जय आदिवासी जय आदिवासी।